कळायला कोणता मार्ग नाही की मंत्रिमंडळाचा विस्तार का करत नाही. ज्या अर्थी होत नाही त्या अर्थी प्रचंड मतभेद असावेत, कशाची तरी भीती मनात असावी. आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरही कदाचित फार मोठ्या प्रमाणात यांच्यात वाद होतील असं चित्र दिसते. कारण जीवाभावाची शिवसेना सोडून अनेक जण तिकडे गेले आहेत, काहीतरी तिथं फलप्राप्ती झाल्याशिवाय ही लोक गप्प बसतील असं मला वाटत नाही. त्यामुळं मतभेदाला देखील कदाचित मतभेदाची भीती देखील असण्याची शक्यता आहे. तथापि तो प्रश्न त्यांचा अंतर्गत आहे, मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही. मूळ प्रश्न हा आहे की 26 दिवस झाले आणि त्याच्या आधी तिकडचे कुठे गेले होते, गोहत्ती, गोहत्तीचे दिवस मोजले तर जवळपास 2 महिने झालं या राज्याला पॅरलाइज करून सोडलेलं आहे. या राज्यातल्या गोरगरिबांचे प्रश्न आज सुटण्याच्या ऐवजी वाढायला लागलेत. पूर परिस्थिती प्रचंड मोठी झालेली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक भागात पुराला तोंड गोरगरीब सामान्य शेतकरी सामान्य नागरिक देतोय. अतिवृष्टीने महाराष्ट्राला अनेक भागात पूर आलेला आहे. त्या ठिकाणी पालकमंत्री नाहीये आणि दोन मंत्री महाराष्ट्राला आहेत, एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री. पण ते हा गुंता सोडवण्यातच त्यांचा जास्त वेळ जातोय. त्यामुळे आज महाराष्ट्रातली सामान्य जनता हवालदिल झालेली आहे. किमान यांनी पावसाळा संपेपर्यंत तरी थांबले असते, तरी आमचेच शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री आता जाऊन त्या त्या जिल्ह्यात तळ ठोकून बसले असते आणि लोकांना फार मोठी मदत आम्ही त्यावेळी करू शकलो असतो. पण ठीक आहे, शेवटी सरकार कसं चालवायचं हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं असतं. महाराष्ट्रात आज मंत्री नसल्यामुळं आज जी दयनीय अवस्था वेगवेगळ्या जिल्ह्यात झालेली आहे ती फार मोठ्या प्रमाणात लोकांना चिंता करायला लावणारी. दानवे आणि हे कळायला कोणता मार्ग नाही की मंत्रिमंडळाचा विस्तार का करत नाही. ज्या अर्थी होत नाही त्या अर्थी प्रचंड मतभेद असावेत, कशाची तरी भीती मनात असावी. आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरही कदाचित फार मोठ्या प्रमाणात यांच्यात वाद होतील असं चित्र दिसते. कारण जीवाभावाची शिवसेना सोडून अनेक जण तिकडे गेले आहेत, काहीतरी तिथं फलप्राप्ती झाल्याशिवाय ही लोक गप्प बसतील असं मला वाटत नाही. त्यामुळं मतभेदाला देखील कदाचित मतभेदाची भीती देखील असण्याची शक्यता आहे. तथापि तो प्रश्न त्यांचा अंतर्गत आहे, मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही. मूळ प्रश्न हा आहे की 26 दिवस झाले आणि त्याच्या आधी तिकडचे कुठे गेले होते, गोहत्ती, गोहत्तीचे दिवस मोजले तर जवळपास 2 महिने झालं या राज्याला पॅरलाइज करून सोडलेलं आहे. या राज्यातल्या गोरगरिबांचे प्रश्न आज सुटण्याच्या ऐवजी वाढायला लागलेत. पूर परिस्थिती प्रचंड मोठी झालेली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक भागात पुराला तोंड गोरगरीब सामान्य शेतकरी सामान्य नागरिक देतोय. अतिवृष्टीने महाराष्ट्राला अनेक भागात पूर आलेला आहे. त्या ठिकाणी पालकमंत्री नाहीये आणि दोन मंत्री महाराष्ट्राला आहेत, एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री. पण ते हा गुंता सोडवण्यातच त्यांचा जास्त वेळ जातोय. त्यामुळं आज महाराष्ट्रातली सामान्य जनता हवालदिल झालेली आहे. किमान यांनी पावसाळा संपेपर्यंत तरी थांबले असते, तरी आमचेच शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री आता जाऊन त्या त्या जिल्ह्यात तळ ठोकून बसले असते आणि लोकांना फार मोठी मदत आम्ही त्यावेळी करू शकलो असतो. पण ठीक आहे, शेवटी सरकार कसं चालवायचं हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं असतं. महाराष्ट्रात आज मंत्री नसल्यामुळं आज जी दयनीय अवस्था वेगवेगळ्या जिल्ह्यात झालेली आहे ती फार मोठ्या प्रमाणात लोकांना चिंता करायला लावणारी.